मेहरून तलाव गणेश घाटावर करण्यात आलं आहे बॅरिकेटिंग यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेहरून तलाव तसेच गणेश घाट या मार्गावर येणाऱ्या अनेक जागी बॅरिकेटिंग करण्यात आलेल्या आहेत शहरातील नागरिकांना घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात असून मेहरून तलावावर विसर्जनाची इच्छा असलेल्या गणेश भक्तांसाठी शहरात ठिकठिकाणी थीक तब्बल सव्वीस संकलन केंद्र तयार करण्यात आलेली आहेत विसर्जनासाठी मनपा कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे मेहरून तलावाकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांकडील गणेश मूर्ती संकलित करून मूर्ती अर्पण रथाद्वारे मेहरून तलावावर घेऊन जाण्यात येणार आहे तसेच शहरातील सव्वीस ठिकाणी मूर्तीचे संकलन केले जात आहे पाचव्या दिवशी विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांकडील मूर्ती देखील संकलित करून एकत्रितपणे विसर्जनासाठी जमा करण्यात आल्या यावर्षी कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती यंदाच्या गणेशोत्सवावर परिणाम झालेला आहे पहिल्यांदाच अत्यंत साधेपणानं गणेशोत्सव साजरा होत असून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे तो देखील तेवढ्या साधेपणानं विसर्जनासाठी होणारी गर्दी व त्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती हे लक्षात घेता यंदा गणेश भक्तांना मेरून तलावावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे गणेश भक्तांकडील मूर्तींचे महापालिका कर्मचाऱ्यांकडून संकलन करून विसर्जन केले जात आहे